नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण धाड्यामध्ये पुढला मुद्दा बघतोय. काल आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती हा मुद्दा अभ्यासलेला आहे, तसेच अभिकेंद्रकीय बल हे सुद्धा अभ्यासलेलं आहे. आज आपण केपलरचे नियम अभ्यासतोय. केपलरचे नियम अभ्यासण्यापूर्वी केपलर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ग्रहांची स्थिती आणि त्यांची असणाऱ्या गतीविषयीचा अभ्यास केला. त्याच्या आधारावर त्याने लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये जे ग्रह फिरतात त्याच्या आधारावर त्याने नियम तयार केलेले आहेत. आपण लंबवर्तुळ म्हणजे काय बघूया. समजा आपण आपल्याकडे एखादा जर शंकू आकाराचा एखादा जर वस्तू तयार केली, शंकूची आकाराची रचना, आणि या शंकूच्या आकाराला वस्तूला जर आपण तिरकज छेद असता, या ठिकाणी बघूया आपण तिरकी छेद असता आपल्याला लंबवर्तुळाकार आकार दिसून येतोय. हा लंबवर्तुळाकार, आणि या लंबवर्तुळाकारालाच एकूण दोन नाभीय बिंदू असतात. त्या ठिकाणी दोन नाभीय बिंदू या स्वरूपाची आकृती आपण फळ्या काढलेली आहे. फळ्यावर आपण अभ्यासूया. बघा, लंबवर्तुळाकार आणि या लंबवर्तुळाकारामध्ये दोन नाभीय बिंदू असतात, या ठिकाणी एफ वन आणि एफ टू. समजा केपलर काय सांगितले की या लंबवर्तुळाकार ज्या असणाऱ्या परिघावर कोणतेही जर एक बिंदू घेतला, समजा हा आपण ए बिंदू मानला आणि या ठिकाणी बी बिंदू घेऊया. आता ए बिंदू पासून एफ वन नाभीपर्यंतचे अंतर आणि एफ टू नाभीपर्यंतचं अंतर म्हणजेच काय होणार आहे, ए एफ वन अधिक ए एफ टू हे बी बिंदू पासूनच्या असणाऱ्या नाभी अंतरा एवढेच असते. याचा अर्थ समजा ह्या बी पासून जरी आपण हे असं बी एफ वन आणि बी एफ बरोबर बी एफ वन अधिक बी एफ, याचा अर्थ आपण काय पाहिलं, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कोणतेही परिघावर जर बिंदू घेतले त्या बिंदूंचे नाभीपासूनच्या अंतरांची बेरीज ही प्रत्येक बिंदूसाठी समान असते. ही सर्वसाधारण आपल्याला तुम्हाला माहीत आहे का म्हणून असा आपल्याला एक मुद्दा दिलेला आहे, आणि या आधारावर आपल्याला केपलरचे नियम अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी आपण केपलरचे तीन नियम अभ्यासणार आहे. तर या आकृतीमध्ये काय आहे ते आधी आपण सर्वप्रथम अभ्यासू. ही लंबवर्तुळाकार त्या असणाऱ्या ग्रहाची कक्षा आहे आणि सूर्य हा त्याच्या एका नाभीपाशी. बघा, ज्या आकृतीमध्ये आपण पाहिलो लंबवर्तुळाकाराला दोन नाभी बिंदू असतात एफ वन आणि एफ, त्या ठिकाणी आपण सूर्य या ठिकाणी एका नाभीवर दाखवलेला आहे. ही सर्वसाधारण आपल्याला ग्रहाची कक्षा म्हणजे आपले सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्याच्या आधारावर केपलर हे नियम शोधले आहेत. बघा, पहिला नियम काय, या ठिकाणी ग्रह आहे, हा ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेत फिरतोय. नियम कसा होईल बघा, ग्रहाची जी फिरण्याची कक्षा आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. बघा, परत नियम सांगतो का, ग्रह हा लंबवर्तुळाकार फिरत असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. अशा प्रकारचा हा आपल्याला केपलरचा पहिला नियम आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा पण केपलरचा नियम आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. दुसरा नियम, केपलरचा दुसरा नियम हा सुद्धा ग्रहाच्या कापलेल्या क्षेत्रफळाशी संबंधित आहे. तर नियम बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला ही सूर्यापासून जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत, आता या ठिकाणी ए पासून बी पर्यंत अंतर कापेल ग्रह, सी पासून डी पर्यंत कापेल, ई पासून एफ पर्यंत कापेल, म्हणजे ग्रह हा ए पासून बी म्हणजे हा समान कालावधी असेल. आता या ठिकाणी समजा 10 सेकंदात कालावधी असेल तर हा पण 10 सेकंद कालावधी असेल, हा पण 10 सेकंद कालावधी असेल, तर यामध्ये कापलेले जे क्षेत्रफळ आहे 1 2 3 हे क्षेत्रफळ हे
समान व्याप्ती म्हणजे या तिन्हीचे क्षेत्रफळ समान आहे, म्हणजे समान कालावधीमध्ये कापलेले क्षेत्रफळ हे समान असते. म्हणजे परत नियम बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत, समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापून करते. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा नियम अभ्यासता येईल. आपण आता केपलरचा तिसरा नियम अभ्यासू. आपण केपलरचा तिसरा नियम अभ्यासू. या ठिकाणी सूर्य आहे, ग्रह आहे, ग्रहाची परिक्रमा हा सूर्याभोवती होत आहे. म्हणजे नियम असा तयार होईल की सूर्याशी ग्रहाने सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाची, सूर्याच्या परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा, ग्रहाचा आवर्तन काल, त्याचा वर्ग हा ग्रहापासून सूर्यापासून सूर्यापर्यंतच्या अंतराच्या सरासरी अंतराच्या घनाच्या घनाशी समान पडतो असतो. म्हणजे याचा अर्थ काय, कालावधी जर आपण टी मानला आणि अंतर सरासरी अंतर हे आर मानलं तर आपल्याला सूत्र असं मिळेल टी वर्ग समचलन समानुपाती आरचा घन. म्हणजेच या ठिकाणी टी वर्ग भागिले आरचा घन बरोबर के, या समीकरणासाठी के हा स्थिरांक आहे. म्हणजेच काय म्हटले बघा, सूर्याभोवती ग्रह परिमाण परिक्रमा करतोय आणि याचा आवर्तन काल आहे जो म्हणजे कालावधी आहे, ए पासून बी पर्यंत गेला असेल हा कालावधी, याचा वर्ग हा कोणाशी समानुपाती असतो तर त्या ग्रहापासून सूर्यापर्यंतचे अंतर जे आहे, हे अंतर असेल, हे अंतर असेल, याचं सरासरी काढायची आणि त्या सरासरीच्या घनाशी, घनाशी म्हणजे त्याचं सरासरी अंतर जी राशी त्याला घन करायचा, त्याच्याशी समानुपाती असतो. म्हणून हे सूत्र तयार होते आर वर्ग संचलन टी वर्ग समचलन आरचा घन, म्हणजे टी वर्ग छेद आर घन बरोबर के, आणि या समीकरणासाठी के हा स्थिरांक आहे. अशा पद्धतीने आपण केपलरचे तीन नियम अभ्यासले. पहिला नियम आहे ग्रहाची परिक्रमा लंबरूप दिशेत असते, ग्रहाशी ग्रह हा त्याच्या नाभ्यावर असतो. दुसरा नियम आपण अभ्यासला की ग्रहाने जे कापलेले जे अंतर आहे हे समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापून करते, तिन्हीचे क्षेत्रफळ समान आहे. आणि तिसराही नियम असा आहे की ग्रह जेव्हा सूर्याभोवती परिक्रमा करत असतो त्यांचा कालावधीचा वर्ग हा सरासरी अंतराच्या घनाची घनाशी समानुपाती असतो. या ठिकाणी आपण आज आता केपलरचे नियम अभ्यासलेले आहेत. आपल्याला लगेचच पुन्हा पुढे न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत सुद्धा अभ्यासायचा आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत आपण पाहण्यापूर्वी सर्वप्रथम काल आपण थोडंसं गुरुत्वाकर्षण म्हणजे अभ्यासलेलं आहे की वस्तू कोणती वर टाकल्यानंतर ती खाली पृथ्वी केंद्राकडे खेचली जाते. तर तुम्ही असा कधी विचार केलाय का की सफरचंद जे खाली पडलेलं आहे की पृथ्वीनेच खाली ओढलेलं आहे, सफरचंदाने पृथ्वीवर ओढला असेल का नाही? तर न्यूटननं खरं मुद्दा असा सांगितला आहे की ज्या अर्थी पृथ्वी सफरचंदाला खाली ओढते त्याच पद्धतीने सफरचंद सुद्धा पृथ्वीला काही प्रमाणात त्याच्या क्षमतेनुसार ती ओढते. याचा अर्थ आत्ता जे आपलं खरं गुरुत्वाकर्षण नियम आहे न्यूटनचा तो आता खरं आपण अभ्यासणार आहे. कारण न्यूटननं नियम असं सांगितलं, सिद्धांत हा सांगितला आहे की गुरुत्वाकर्षणचा, की त्याचा असं मत आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक वस्तू म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी समजा हवेतील एक कण आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे डस्टर आहे, समजा म्हणजे या ठिकाणी हवेतील कण आणि हा डस्टर ही एकमेकाला आकर्षण करतात. याचा अर्थ डस्टर पृथ्वीला आकर्षित करते, पृथ्वी सुद्धा डस्टरला आकर्षित करते. म्हणजे प्रत्येक वस्तू विश्वातील एकमेकांना आकर्षित करते असा खरा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आणि त्याच्या आधारावर थोडंसं आपल्याला सूत्र पण बघायचं. तर नियम बघा परत, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय बघा, विश्वातील प्रत्येक वस्तू, या ठिकाणी मी दोन एक्झाम्पलसाठी वस्तू घेतलेली आहेत. समजा आपण याला ए वस्तू आणि बी वस्तू मी फक्त डिक्लेअर करतोय. म्हणजे ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू एका ठराविक बलानं आकर्षित करतात आणि ते बल म्हणजेच गुरुत्वाकर्षणचा बल आहे, गुरुत्वाकर्षण बल असं म्हणता येईल. आणि हे बल कसे असते, तर हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानांकांच्या गुणाकाराच्या समानुपाती असते. म्हणजे म्हणजे दोन वस्तू असतील समजा या ठिकाणी, आता मी एक एक्झाम्पल देतो डस्टर आहे पुढे, दोघांच्या वस्तुमानांकांच्या गुणाकार करायच्या, दोघांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराची समानुपाती असते.
म्हणजे जितकं वजन जास्त वाढत जातील तेवढं त्यांच्याकडे आकर्षण पण वाढत जाईल संचलन. आणि त्यांच्या अंतराच्या दोन वस्तूच्या म्हणजे अंतर आहे, आता आपण या ठिकाणी डी डिक्लेरेशन केलेलं आहे, तर ह्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. बघा संचलन आणि व्यस्त दिलं, संचलन म्हणजे दोन्ही राशी जर वाढत असेल तर दोन्हींची किमती पण वाढतात, आणि व्यस्तलन जो उलटवणार आहे दोन्ही राशीची वजन वाढत असेल तर मात्र त्याच्या इतर किमती मात्र कमी होणार. या ठिकाणी संचलन आणि व्यस्तचलन म्हणजे बघा परत सांगतोय, वस्तुमानांचे दोघांचा गुणाकार करायचं ते संचलन, आणि अंतर जे दिलेलं आहे ते मात्र व्यस्तचलन. यानुसार सूत्र कसं तयार होतं बघा, म्हणजे हे निर्माण होणारे जे बल आहे एफ ते संचलन वस्तूच्या वस्तुमानांकांच्या गुणाकाराशी, म्हणजे या ठिकाणी ए वस्तूचे वस्तुमान आहे एम वन आणि एम टू हे बी वस्तूचे वस्तुमान आहे म्हणजे त्याचा गुणाकार, हे हा थोडासा निम्मा नियम झाला. आणि दुसरं काय सांगितलं त्यानं, हे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, म्हणजे व्यस्तपाती म्हणजे एक छेद डीचा वर्ग, आणि दोन्हींचं एकत्र समीकरण कसं येणार बघा, एफ संचलन एम वन गुणिले एम टू छेद डी वर्ग. बघा विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये असणारे आकर्षण बल हे प्रत्येक वस्तूमध्ये आकर्षित बल असते, आणि हे बल वस्तूच्या ते दोन वस्तूंच्या वस्तुमानांकाच्या गुणाकाराच्या गुणाकार करायचं त्याच्या समानुपाती समजलं. आणि अंतर या दोन वस्तूमध्ये अंतर आहे डी वर्ग, त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, म्हणजे ही राशी वाढेल तर या दोन वस्तुमान वाढले तर बल वाढणार, पण अंतर वाढलं तर मात्र बल कमी होणार, म्हणजे व्यस्तानुपाती असं आपल्याला म्हणता येईल. आता हे आपल्या समचलन किंवा व्यस्त चलनासाठी चिन्ह आहे की याचा आपल्याला स्थिरांक मानायला पाहिजे, आणि त्या स्थिरांकासाठी आपण चिन्ह मानणार आहे कॅपिटल जी. आता कॅपिटल जीलाच म्हणलेलं आहे वैश्विक, आपण जे शब्द पाहिले ते वैश्विक स्थिरांक ते आपण जी म्हणून चिन्ह वापरतोय, म्हणजे रेग्युलर आहे एम वन गुणिले एम टू भागिले डीचा वर्ग, म्हणजे आपल्याला खरं जे न्यूटन सूत्र मिळणार आहे ते आता आपल्याला एफ बरोबर जी एम वन एम टू भागिले डी वर्ग. आता या जीला काय म्हटलेलं आहे गुरुत्व स्थिरांक, म्हणजे थोडक्यात काय जी म्हणजे पुन्हा गुरुत्व स्थिरांक, आणि तो कसा असतो स्थिरांक हा स्थिर आहे त्याची किंमत बदलत नाही, आणि याची किंमत किती आहे जवळजवळ याची किंमत आहे 6.67 × 10⁻¹¹ हे आपल्याला पुढे पाहायचे. तत्पूर्वी आपल्याला जीचं एकक काढणार, जीचं एकक कसं येणार आहे जी साठी जर सूत्र जर बघायचं तर जी साठी सूत्र कसं येईल जी बरोबर डी वर्ग, जर इकडे गेलं तर काय होणार आहे एफ डी वर्ग, हे दोन राशी छेदार जातील एम वन एम, आणि याच्यावरून एक काढायचं आहे जी सर जे बल मोजले जात एफ बल कशात मोजतात न्यूटन मध्ये, अंतर डी म्हणजे काय आपलं अंतर, अंतर कसे मोजतात मीटर मध्ये, डी चा वर्ग आहे म्हणजे काय येणार आहे मीटर वर्ग, छेदात एम वन एम यमोन आणि एम टी, यमोन म्हणजे काय मास आहे, म्हणजे मास कशात मोजतो आपण याचा एकक मध्ये किलोग्रॅम, किलोग्रॅम म्हणून किलोग्रॅम काय ना किलोग्रॅमचा वर्ग, म्हणजे आता आपल्याला खरं जीच याचा एकक मिळालेला आहे न्यूटन मीटर वर्ग भागिले के जी वर्ग. याला दुसरा आणखीन एक एकक मध्ये थोडं बदल करू शकतोय न्यूटन मीटर वर्ग इंटू किलोग्रॅम म्हणजे के जीचा वजा वर्ग असं सुद्धा कन्वर्ट आपण करू शकतोय. आणि ह्या जीची वैश्विक किंमत आहे किती, या ठिकाणी खाली येतोय जीची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻³¹ न्यूटन मीटर वर्ग के जी वजा वर्ग, छेदातील के जी वर्ग काय अंशात आलं तर ते वजा बरोबर, हे आपली वैश्विक स्थिरांकाची किंमत आहे. आणि ही कुणी शोधून काढली ही किंमत,
तर ते शास्त्रज्ञ नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश यांनी हे वैश्विक गुरुत्व, ही गुरुत्व स्थिरांकाची किंमत पूर्ण विश्वात स्थिरांक आहे त्यामुळे बदलत नाही, अशा पद्धतीने आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत पाहिला. याचा अर्थ या सूत्रामध्ये आणखीन एक गंमत आहे तुम्हाला सांगतो. समजा जर त्या वस्तूची वस्तुमान जर दुप्पट झाली तर बलाची किंमत ही दुप्पट होणार, पण जर अंतराची वर्ग जर दुप्पट झाली तर बल मात्र काय होणार आहे, थोडक्यात एक चतुर्थांशानं कमी होणार, कारण का ती व्यस्तानुपाती असल्यामुळे व्यस्त चलन कमी होणार, समचलन वाढणार, असे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती अभ्यासता येईल. या ठिकाणी आपण न्यूटनचा वैश्विकृत्व सिद्धांत पाहिलेला आहे. वापरते सांगतोय विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित बलाने, ठराविक आकर्षित बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानकाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्याच्या अंतरातील जे अंतर आहे हे एफ आणि एफ आणि हे एफ दोन मध्ये आकर्षण बल, एम वन एम टू हे समचलन आणि अंतर जे आहे डी त्याचा डीचा वर्ग आहे व्यस्त चलन. अशा प्रकारचे आज आपण या ठिकाणी चार घटक मुख्य अभ्यासलेले आहेत. एक केपलरचे पहिले तीन नियम, चौथा मुद्दा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तुम्ही सर्वांनी हे नियम केपलरचे तीन नियम लिहून काढा, पाठ करा. तसेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्व स्थिरांकाचा सुद्धा नियम लिहून काढा, आकृती काढा. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे याच वर्षी आता परवा मार्चच्या परीक्षेला आता जे आपण पाहिलेले केपलरचे तीन नियम आहेत ते आकृती तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रिंट होती, प्रिंट आलेली होती आणि या आधारावर केपलरचे तीन नियम कोणते आहेत ते विचारले होते. तीन मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला याच वर्षी विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी ते जे झालेला अभ्यास आहे तुम्ही सर्वांनी लिहून काढा, वाचा. या ठिकाणी आपण आजचा घटक संपवतो. धन्यवाद.